नमस्कार, आपण पाहत आहेत ठळक वार्ता। दरवर्षी दहीहंडी हा सण मोठ्या उत्साहात पार पडला जातो, मात्र यंदा दहीहंडी बदलापुरात होणार नाही, आमचे गोविंदा पथक प्रदर्शन करणार नाही असा सूर बदलापुरात ऐकायला मिळतोय। आम्ही बदलापूरकर नावाचं सुमारे 200 जणांचं गोविंदा पथक यंदा प्रदर्शन करणार नाही असे मत युवा प्रतिष्ठान स्टेशन पाडा अध्यक्ष रुपेश थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। काही दिवसांपूर्वीच काळजाला भिडणारी घटना बदलापूर शहरात घडली। 4 वर्षाच्या चिमुकलीवरती अतिप्रसंग करण्यात आला। त्याच्या निषेधार्थ संपूर्ण बदलापूरकरांनी शाळेसमोर आंदोलन केले। मुलीला न्याय मिळावा यासाठी संपूर्ण बदलापूरकर प्रयत्नशील होता, मात्र बदलापुरात एक वेगळेच संतापजनक वातावरण पाहायला मिळाले। आम्ही बदलापूरकर नावाचं सुमारे 200 जणांचं गोविंदा पथक दहीहंडी निमित्ताने प्रदर्शन करत नसल्याने यावर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही दहीहंडी साजरी करणार नाही, आमचं पथक प्रदर्शन करणार नाही असे मत युवा प्रतिष्ठानचे रुपेश थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। तसेच बदलापूर बाजार समितीचे अध्यक्ष यांनीही यंदा दहीहंडीमध्ये आमचा सहभाग नसणार असून यंदा दहीहंडी रद्द करण्यात असल्याचे सांगितले। प्रतिनिधी राहुल साळवे, ठळक वार्ता, बदलापूर। प्रमाणे सर, यंदाही दोन दिवसात गोपाळकाला हा जो सण येऊ घातलेला आहे आणि सध्याची जी परिस्थिती पाहता बदलापूरमध्ये एका 4 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्यात आला होता, तर येत्या 2 दिवसात जो गोपाळकाला सण येणार आहे, तुमचं एक गोविंदा पथक आहे आम्ही बदलापूरकर या नावाने, तर यावेळेचं तुमचं नियोजन कसं असणार आहे? आम्ही बदलापूरकर हे गोविंदा पथक बदलापूर मधलं एक सगळ्यात मोठं पथक नावास रूपास आलेलं आहे। बदलापूरच्या गेले 3 वर्षामध्ये सगळ्या मोठ्या हंड्या या पथकाने आमच्या फोडलेल्या आहेत, त्यामुळे इथं जवळपास आमचे 150 ते 200 मुलांचं पथक आहे आणि एक चांगलं नाव बदलापूरमध्ये आम्ही बदलापूरकर हे नाव गोविंदा पथकाचं झालेलं आहे। यावेळेला जो काही दिवसापूर्वी जो लहान मुलींवरती झालेला जी दुर्दैवी घटना आहे, याच्यानंतर यावेळेला आम्ही ठरवलंय की यावेळेला सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही यावेळेला गोविंदा पथकाचं कोणतंही प्रदर्शन यावेळेला कुठल्याही प्रकारची दहीहंडी आम्ही यावेळेला फोडणार नाही। आमचं पथक हे बदलापूरमध्ये तसंच अंबरनाथ पर कर्जतपर्यंत आम्ही हंड्या फोडत असतो, पण यावेळेला या प्रसंगामुळे सर्वांची मनं जरा सगळ्यांची दुखावलेली आहेत। आज या प्रसंगाला बदलापूरकरांच्या खांद्याला खांदा लावून देण्याचं काम आम्ही यावेळेला त्यांच्याबरोबर उभे आहोत हा संदेश देण्यासाठी ॲक्च्युली आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत। त्याप्रमाणे सगळ्यांनी यावेळेला थोडंसं आम्हाला समजून घ्यावं आणि आम्हाला आम्ही पुढच्या वर्षी याच ताकदीने आम्ही पुन्हा हे गोविंदा पथक तुमच्या सेवेसाठी हजर राहणार आहे। यावेळेला आमची तयारी 8 थराची होती, आजपर्यंत बदलापूरमध्ये 8 थर कोणीही लावलेले नाहीयेत। गेल्या वेळेला आम्ही 7 थरापर्यंत होते, यावेळेला मुलांचा जोश खूप होता, त्यांनी यावेळेला ठरवलं होतं का 8 थराची हंडी यावेळेला आपण फोडायची, त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांनी तयारी लागलेलो होतो, आमचं सहकार्य होतं, मुलांचाही जोश खूप होता आणि पण दुर्दैवी या घटनेनंतर कुठेतरी यावेळेला आम्हाला थांबावं लागतं, त्यामुळे मी सर्व बदलापूरवासियांचं मनापासून माफी मागतो। सर, तुम्ही मागील गणेशोत्सव मंडळाचे एक अध्यक्ष आहात आणि तुमचं काय मनोगत आहे? नमस्कार, मी सचिन जाधव, अध्यक्ष श्री मागी गणेशोत्सव मंडळ स्टेशन पाडा कुळगाव। आपलं हे स्टेशन पाड्यातले गोविंदा पथक हे दरवर्षी चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करत असतं, यावेळेस देखील त्यांनी भरपूर मेहनत घेऊन 8 थराची तयारी केली होती, पण यावेळेस जे बदलापूरमध्ये जो निंदनीय प्रकार झाला तो निंदनीय प्रकाराला एक निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही यावर्षी गोविंदा पथकचं प्रदर्शन करणार नाही आहेत आणि आमच्या पद्धतीने या गोष्टीचा निषेध करतो। सर, तुम्ही बदलापूर बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून आहात, तुम्ही बदलापूरकरांना काय सांगाल, काय आवाहन कराल? नमस्कार, मी निलेश देशमाने, बदलापूर बाजारपेठ अध्यक्ष। यावर्षी स्टेशन पाड्यामध्ये आमच्या दहीहंडी उत्सव असतो दरवर्षीप्रमाणे, यावर्षी म्हणजे आमच्या गोविंदांनी खूप छान तयारी केली होती, उत्कृष्ट प्रदर्शन करणार होते, परंतु चिमुकलीवर झालेला जो निंदनीय प्रकार होता त्याच्यामुळे आम्ही सगळे त्याचा निषेध कर म्हणून यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करणार नाही आहोत। पुढच्या वर्षी आमची दहीहंडीची जी परंपरा आहे ती याच ताकदीने
पुन्हा एकदा बदलापूरकरांसाठी राहील. धन्यवाद.